आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी तिखट मिठाच्या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी करा फक्त दोन गोष्टी चहाच्या वेळेला खायला किंवा बाहेर जाताना सोबत नेण्यासाठी हा उत्तम पर्याय असतो आषाढ महिना आला की आपल्याला बाहेर फिरायला जाण्याचे सणावारांचे आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींचे बेत रंगतात आषाढ महिन्यात आवर्जून केला जाणारा बेत म्हणजे गोडाच्या आणि तिखट मिठाच्या पुऱ्या अनेकांकडे या पुऱ्यांचा देवाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे पावसाळ्यात असं गरमागरम आणि चमचमीत खायलाही छान साहित्य गव्हाचे पीठ वाटी बेसन मोहनासाठी तेल अर्धी वाटी चार ओवा एक चमचा पाच तीळ एक चमचा सहा तिखट एक चमचा सात मीठ चवीनुसार आठ हळद अर्धा चमचा नऊ धणे जिरे पूड अर्धा चमचा दहा तेल तळण्यासाठी साधारण दोन वाट्या पिठीसाखर अर्धा ते पाऊन चमचा कृती एक गव्हाचे पीठ बेसन तिखट हळद धणे जिरे पावडर तीळ ओवा मीठ पिठीसाखर हे सगळे एकत्र करून घ्यायचे दोन यामध्ये अर्धी वाटी तेल गरम करावे आणि हे मोहन या पिठात घालावे कोमट पाणी घेऊन घट्टसर पीठ मळून घ्यायचे तीन आवडीनुसार यामध्ये कसुरी मेथी किंवा कोथिंबीरही घालू शकतो चार साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा भिजवलेल्या पिठाचा गोळा झाकून ठेवावा पाच नंतर त्याच्या एकसारख्या पातळ पुर्या लाटून घ्याव्यात मोठी पोळी लाटून वाटीने पुऱ्या पाडल्या तरी चालतात सहा कढईत तेल घालून ते गॅसवर तापण्यासाठी ठेवावे आणि मंद आचेवर पुऱ्या तळाव्यात सात तळताना पुरी सतत झाल्याने दाबत राहिल्यास ती कडक होण्यास मदत होते टीप, पुऱ्या पातळ लाटणे आणि बारीक गॅसवर दाबत दाबत तळणे याला वेळ लागत असला तरी त्यामुळे पुऱ्या कुडकुडीत चविष्ट होण्यास मदत होते